सर्वप्रथम आपण बनवणार आहोत ब्रोकोलीची भाजी। ब्रोकोली ही डायजेशनसाठी अत्यंत उपयुक्त अशी आहे। त्यानंतर त्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं आणि फायबर खूप जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे पचन सुधारण्यास आणि आतड्याचे आरोग्य राखण्यास ही भाजी खूप उपयुक्त ठरते। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात। सर्वप्रथम मी 250 ग्रॅम ब्रोकोली ते स्वच्छ धुवून असे तुकडे करून घेतले आहेत। त्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये हे आपल्याला एक 4 ते 5 मिनटं बॉईल करून घ्यायचं आहे। इथे मी छान प्रकारे मिक्स करून घेतले आणि आता झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं आपण बॉईल करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता 4 ते 5 मिनटांमध्येच हे छान ब्रोकोली बॉईल होते। 5 मिनटानंतर गॅस बंद करून हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात। त्यानंतर एका कढईमध्ये 2 टीस्पून तेल घेतले। तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1/2 टीस्पून जिरं घालायचं आहे। त्यानंतर 1 सुखी लाल मिरची, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातली आहेत। त्यानंतर 1 बारीक चिरलेला कांदा आणि आपल्याला हे छान 2 मिनटं फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं बारीक करून घेतलेलं आहे ते घातले। त्यानंतर आपल्याला 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि आपण हे छान मिक्स करून घेऊयात। इथे 1/2 चमचा तिखट पावडर, 1/2 चमचा हळद, त्यानंतर 1/2 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धना पावडर घालून आपण हे छान मिक्स करून घेऊयात। चवीपुरतं मी इथे मीठ घातले आणि छान आपण मिक्स करून घेऊयात। आता आपल्याला हे टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी 1-3 ते 4 मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे। लो फ्लेमवरती शिजवायचं आहे। 1-3 ते 4 मिनटानंतर एकदा आपण छान ढवळून घेऊयात। त्यानंतर जी शिजवून घेतलेली ब्रोकोली आहे ती मी यामध्ये आता ॲड केली आहे आणि पुन्हा एकदा छान हे मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा 1-2 ते 3 मिनटासाठी आपल्याला लो फ्लेमवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे। सुरुवातीला ब्रोकोली आपण गरम पाण्यामध्येच उकळत्या पाण्यामध्ये छान बॉईल करून घेतलेली आहे, त्यामुळे जास्त शिजवण्याची आता गरज नाही आहे आपल्याला। 1-2 ते 3 मिनटामध्ये ही भाजी उत्तमरित्या शिजते। अशा प्रकारे ही ब्रोकोलीची हेल्दी भाजी तयार आहे। तर ही अशी हेल्दी ब्रोकोलीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। भेंडीची भाजी तर आपण नेहमीच बनवतो, पण आज आपण कांदा न वापरता बेसन वापरून झटपट अशी होणारी बेसन भेंडी मसाला रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वप्रथम इथे मी 200 ग्रॅम भेंडी घेतलेली आहे। ही भेंडी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे आणि त्याचे आपल्याला याप्रमाणे काप करून घ्यायचे आहेत। अशी मी कट केली आहे। यातल्या बिया काढण्याची आपल्याला गरज नाही आहे। असे छान 2 किंवा 4 तुकडे करून आपल्याला घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सर्व भेंडी आपण कापून घ्यायची। त्यानंतर कापून घेतलेली भेंडी एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊयात। त्यामध्ये आता आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत। यामध्ये 1/2 चमचा लाल तिखट, त्यानंतर 1 चमचा धना पावडर, 1/2 चमचा जिरा पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, त्यानंतर 1/2 चमचा चाट मसाला घालायचा आहे, 1/2 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। मसाल्याचं छान आपल्याला कोटिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर मसाले छान मिक्स व्हावेत याकरता मी इथे 2 चमचे तेल घालते, त्यामुळे भेंडीला छान मसाल्याचं कोटिंग होईल आणि पुन्हा एकदा आपण हे छान मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपल्याला हे 10 मिनटं रेस्टिंगसाठी ठेवायचं आहे। इथे एका कढईमध्ये 4 टीस्पून बेसन घेतलेलं आहे आणि ते आपल्याला मंद आचेवरती छान भाजून घ्यायचं आहे। सतत ढवळत राहून रंग बदलेपर्यंत 3 ते 4 मिनटं हे बेसन भाजून घेतलं आहे आणि ते आता आपण काढून घेऊयात। त्यानंतर एका पॅनमध्ये 2 टीस्पून तेल घेतलं आहे। ते तेल छान तापलं की 1/2 टीस्पून आपल्याला जिरं घालायचं आहे, त्यानंतर थोडंसं हिंग घातलं आहे मी, त्यानंतर आपले जी भेंडी आहे मसाला कोटिंग केलेली ती आपण इथे ॲड करूयात आणि 2 मिनटं छान लो फ्लेमवरती फ्राय करून घेऊयात। त्यानंतर भाजून घेतलेलं जे बेसन आहे ते आपल्याला
घालायचं आहे. आधी 2 ते 3 चमचे मी इथे बेसन घालून घेतलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर राहिलेलं बेसनसुद्धा यामध्ये घालून छान मिक्स करून घेऊया. कधी कधी थोडं बेसन जास्त वाटलं तर आधी आपण थोडं बेसन घालून घ्यायचं, मिक्स करून त्याचा अंदाज घ्यायचा आणि गरजेनुसार राहिलेलं बेसन आपण त्यात ॲड करू शकतो. त्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून पुन्हा एकदा 1-2 मिनटं लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. मी इथे 2 मिनटं लो फ्लेमवरती छान भाजी शिजवून घेतलेली आहे. इथे मी 1/2 चमचा आमचूर पावडर ॲड करते. तुम्ही आमचूर पावडरऐवजी लिंबाचा रस 1 ते 2 चमचा ॲड करू शकता. त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे छान ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण बेसन भाजून घेतलेलं असल्यामुळे ते शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि भेंडी मसाला लावून कोट केलेली होती आणि त्यानंतर आपण तेलामध्ये फ्राय करून घेतली, त्यामुळे ही झटपट अशी होणारी बेसन भेंडी मसाला रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सर्व गृहिणींना कायमचा पडलेला प्रश्न म्हणजे भाजी काय बनवायची. झटपट होणारी आणि चवीलाही अत्यंत छान अशी भाजी कायमच आपल्याला बनवायची इच्छा असते. तर आज आपण झटपट होणाऱ्या बटाट्याच्या काचऱ्या बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम मी इथे मध्यम आकाराचे 4 बटाटे सोलून त्याचे बारीक काप करून स्वच्छ धुवून घेतलेत. 1-3 वेळा आपल्याला हे छान वॉश करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा तिखट ॲड करायचे आणि आपण हे छान मिक्स करून घ्यायचे. इथे मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले. तेल छान तापल्यानंतर 1/2 चमचा आपल्याला मोहरी घालायची. त्यानंतर 1/2 चमचा जिरं घातलं. त्यानंतर चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपल्याला 1 मिनटं हे लो फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे. फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यामुळे छान स्वाद येतो. आणि आता आपण हे बटाट्याचे काप करून घेतलेत ते त्यामध्ये ॲड करणार आहोत आणि आपल्याला हे छान ढवळून घ्यायचे. 1 ते 2 मिनटं ढवळून आपल्याला झाकण ठेवून 1-4 मिनटं शिजवून घ्यायचे. इथे आपल्याला फ्लेम लो ठेवायची. लो फ्लेमवरती आपण 4 मिनटं शिजवून घेऊयात. तुम्ही मध्येच एकदा ढवळून घेऊ शकता. 1 ते 2 मिनटानंतर एकदा ढवळून घेऊन पुन्हा आपण झाकण ठेवून 4 मिनटानंतर इथे पाहू शकता. इथे पुन्हा एकदा मी छान मिक्स करून घेतले. त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचे. मी 1/2 चमचा इथे मीठ घातले आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची. पुन्हा एकदा आपण छान ढवळून घेऊया आणि 2 ते 3 मिनटासाठी लो टू मीडियम हीटवर आपल्याला कुक करून घ्यायचे. 1-3 मिनटानंतर ओपन करून आपल्याला छान ढवळून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला सिक्रेट इन्ग्रेडियंट त्यामध्ये ॲड करायचा आहे. टेस्ट मेकर म्हणजेच मॅगी मसाला मी इथे 1/2 चमचा ॲड करते. यामुळे काचऱ्यांची टेस्ट अतिशय छान लागते. आपण बटाट्याच्या काचऱ्या तर नेहमीच करतो पण मॅगी मसाला ॲड करून त्याची एक छान अशी टेस्ट येते. पुन्हा एकदा मी इथे ढवळून घेते छान आणि आपल्याला 1 मिनटासाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस बंद करून एकदा छान मिक्स करून आपल्या काचऱ्या रेडी आहेत. तुम्ही इथे पाहू शकता बटाटा छान शिजला गेला आहे. आपल्या बटाट्याच्या काचऱ्या रेडी आहेत. तर तुम्ही हा मॅगी मसाला वापरून नक्की ट्राय करून बघा. त्याची टेस्टही छान लागते आणि अगदी 5 ते 10 मिनटामध्ये या बटाट्याच्या काचऱ्या रेडी होतात. आज आपण पाहणार आहोत आलू बीन्स फ्राय रेसिपी. फरस बीन्स शिजवून आपण नेहमीच भाजी बनवतो पण आज आपण बटाटा आणि फ्रेंच बीन्स यांची फ्राय भाजी पाहणार आहोत. सर्वप्रथम 200 ग्रॅम फरस बी मी छान धुवून बारीक कापून घेतलेली आहे आणि 2 ते 3 मध्यम आकाराचे बटाटे असे मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घेतलेत आणि छान वॉश करून घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 टीस्पून तेल घेतले. तेल तापल्यानंतर 1/2 टीस्पून मोहरी घातली. त्यानंतर 1/2 टीस्पून जिरं घालायचं आहे. त्यानंतर 3 ते 4 लसूण पाकळ्या बारीक कापून घेतल्या आहेत, त्या इथे मी घातल्या आहेत आणि आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे.
1 ते 2 मिनटं मिक्स केल्यानंतर आता आपण बटाट्याचे काप ॲड करूयात आणि आपल्याला हे 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवरती छान फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे बारीक कापलेली फरस बी ॲड करायची आहे, त्यालाही आपल्याला छान मिक्स करून घेऊयात. त्यानंतर इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून 1-5 मिनटं लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनटानंतर झाकण उघडून आपण एकदा छान मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला इथे मसाले ॲड करायचे आहेत. 1/2 चमचा हळद, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर 1 चमचा धना पावडर आणि इथे 1/2 चमचा मी आमचूर पावडर घातलेली आहे आणि आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आमचूर पावडरमुळे टेस्ट खूप छान येते. त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचे. इथे मी 3 मिनटानंतर झाकण काढून पुन्हा एकदा ढवळून घेते आणि आपल्याला थोडी ह्याची टेस्ट वाढवण्यासाठी 1 चिमूटभर चिली फ्लेक्स मी इथे ॲड करते. लहान मुलं जर खाणार असतील तर तुम्ही हे चिली फ्लेक्स ॲड नाही केलं तरी चालेल. आणि आपला पुन्हा एकदा टेस्ट वाढवणारा सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे टेस्ट मेकर मॅगी मसाला, तो आपल्याला इथे 1 टीस्पून ॲड करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा छान मिक्स करून 1 मिनटं आपल्याला लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे आणि फ्लेम बंद करायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे आपली बीन्स आलू फ्राय रेसिपी रेडी आहे. ही थोडीशी नेहमीपेक्षा वेगळी अशी भाजी आहे, थोडीशी फ्राईड टेक्स्चर असतं त्याचं. बटाटा इथे छान प्रकारे शिजला गेलेला आहे. आपण फरसबीची भाजी जशी नेहमी शिजवून बनवतो तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. हॅलो गाईज, आजची आपली रेसिपी आहे ढाबा स्टाईल मटर मसाला. चवीला अत्यंत टेस्टी आणि सिंपल अशी ही रेसिपी आहे. चला तर मग या मजेदार रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका कढईमध्ये 2 टीस्पून तेल घेतले. तेल छान तापलं की 2 लवंग, 2 वेलची आणि मध्यम आकाराचा एक बारीक कापलेला कांदा मी यामध्ये घालते आणि 2 ते 3 मिनटं लो फ्लेमवरती हा छान फ्राय करून घ्यायचा आहे. इथे मी 2 ते 3 मिनटं कांदा फ्राय करून घेतला आहे. त्यानंतर इथे 1 इंच आलं घालायचं आहे. 1-8 ते 10 लसूण पाकळ्या घातल्या आहेत आणि 2 मोठे टोमॅटो बारीक कापून मी यामध्ये घातले आहेत. त्यानंतर 7 ते 8 काजू घालायचे आहेत आणि 1/2 टीस्पून मीठ घातलं आहे आणि आता आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर झाकण ठेवून 1 लो फ्लेमवरती 4 ते 5 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटो छान आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता 4 ते 5 मिनटं मी हे छान शिजवून घेतले. टोमॅटो छानपैकी सॉफ्ट झालेला आहे आणि आता आपल्याला हे फ्लेम बंद करून मिश्रण थंड करून ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. ही बघा, अशा प्रकारे मी कांदा टोमॅटोची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर एका कढईमध्ये 2 टीस्पून तेल घ्यायचे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपल्याला 1 तमालपत्र घालायचं आहे. त्यानंतर 1/2 चमचा जिरं घातलं आहे. 1 चिमूटभर हिंग घालते. त्यानंतर 1/2 चमचा लाल तिखट आणि आपण जी पेस्ट तयार करून घेतली आहे कांदा टोमॅटोची ती आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे. हे सगळं घालताना आपल्याला फ्लेम लो ठेवायची आहे जेणेकरून मसाले यातले करपणार नाहीत आणि आपल्याला पेस्ट घालून छान मिक्स करून घ्यायचे. इथे मी पेस्ट छान मिक्स करून घेतलेली आहे. आता त्यामध्ये 2 टेबलस्पून पाणी घालून एकदा मिक्स करून घेऊयात. त्यानंतर 1 टेबलस्पून धने पावडर, 1/2 चमचा हळद, त्यानंतर 1/2 चमचा जिरे पावडर घालून आपण हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात. त्यानंतर इथे मी झाकण ठेवून लो फ्लेमवरती 1-3 ते 4 मिनटं ह्याला शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता 3 ते 4 मिनटं हे मिश्रण मी शिजवून घेतलेलं आहे.
मधून मधून एक दोनदा आपण याला हलवून घ्यायचे आहे की जेणेकरून हे कढईच्या तळाला चिकटणार नाही। त्यानंतर मी यामध्ये आता पाव ते अर्धा चमचा गरम मसाला ॲड करते। त्यानंतर इथे मी एक कप फ्रेश मटार शिजवून घेतलेले आहेत, एक 5 ते 10 मिनटं पाण्यामध्ये शिजवून घेतलेत। शिजवताना एक पाव चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर घालून याला शिजवून घेतले। त्यानंतर अर्धा कप आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। मटार शिजवताना आपण मिठाचा वापर केला आहे, त्यामुळे मीठ आपल्याला चवीप्रमाणे कमी जास्त करून अंदाजाने घालायचं आहे। त्यानंतर आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत। इथे मी अजून पाव ते अर्धा कप पाणी ॲड केले। गरजेनुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून झाकण ठेवून पुन्हा एकदा 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे। इथे मी 2 ते 3 मिनटं ही भाजी शिजवून घेतली आहे। अशा प्रकारे ढाबा स्टाईल मटार मसाला आपला रेडी आहे। त्यानंतर बारीक कोथिंबीर घालून आपण हे सर्व करूयात। तर अशा प्रकारे ही ढाबा स्टाईल मटार मसाला रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आता आपण पाहणार आहोत अगदी झटपट होणारी आणि अत्यंत चविष्ट अशी टोमॅटोची भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम एका कढईमध्ये मी इथे 3 टीस्पून तेल घेते। तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, 1 चिमूटभर हिंग आणि 1/2 चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर मी इथे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे एक मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, तो आपल्याला ॲड करायचा आहे आणि हे छान 2 ते 3 मिनटं लो फ्लेमवरती आपण त्याला परतून घेऊयात। इथे मी कांदा 2 ते 3 मिनटं छान परतून घेतला आहे। त्यानंतर 1 टीस्पून बटर घातलं आहे, 1/2 टीस्पून साखर आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात। त्यानंतर 1/2 चमचा लाल तिखट आणि इथे मी 4 टोमॅटोज मध्यम आकाराचे टोमॅटोज कापून घेतलेत, ते आपण त्यात ॲड करूयात आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी इथे घालते आणि आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपल्याला लो फ्लेमवरती 7 ते 8 मिनटं आपल्याला छान ही भाजी शिजवून घ्यायची आहे। टोमॅटो थोडासा सॉफ्ट झाला की ही भाजी छान मिक्स होईल, एकजीव होईल भाजी छान आणि चवीलाही छान लागते। इथे मी 10 मिनटं लो फ्लेमवरती भाजी छान शिजवून घेतली आहे। तुम्ही बघू शकता टोमॅटो छान शिजला गेला आहे, अगदी सॉफ्ट झाला आहे। तर अशा प्रकारे आपली ही टोमॅटोची झटपट भाजी तयार आहे। अगदी 10 ते 15 मिनटामध्ये ही होते आणि चवीलाही छान लागते, तुम्ही नक्की करून बघा।